अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी येथील म्हसावत चौफुलीवर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी करण्यात आले होते। यावेळी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून नायब तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले। यामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा मिळावा, शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही अटी शर्ती न लावता, तसेच सिव्हिल स्कोर चेक न करता विनाअट कर्ज पुरवठा करण्यात यावा, शेतमालाला उत्पादनाच्या खर्चावर आधारित भाव हा मिळावा, यासह अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। हे आंदोलन संजय मोगरे, उत्तम पाटील, अमोल पाटील, विलास धाटे, राहुल पाटील, रवींद्र सोनवणे, माणिक गवळी, शैलेश धाटे, पंधरी पाटील या प्रमुख शेतकऱ्यांच्या नेतृत्वात पार पडले। शेतकरी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी निवेदन देत आहे आणि नायब तहसीलदार स्वीकारत आहे। कपाशीला 12,000 भाव मिळालाच पाहिजे, खताचे भाव कमी झाले पाहिजे। भारत हा कृषी प्रधान देश असून भारतामध्ये सर्व शेतकऱ्यांचे जे आत्महत्या होत आहे याला जे भारतामध्ये सरकार येतं, प्रत्येक सरकारी सारखंच असतं, कुठलं सरकारही शेतकऱ्याविषयी चांगले धोरण राबवत नाही। त्यांच्या विरोधात आम्हाला कापसाला 12,000 रुपये हमी भाव मिळावा यासाठी मी संपूर्ण शेतकऱ्यांनी ते आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाला महाराष्ट्रातून जो सपोर्ट भेटतो आहे आम्हाला तो पाहिला तर आम्ही, जर 8 दिवसात आम्हाला कापसाला 12,000 रुपये भाव नाही मिळाला तर आम्ही 8 ते 10 दिवसामध्ये विधान भवनावर मोर्चा करणार आहे। तरी शासनाने याची नोंद घ्यावी। जर आम्हाला 12,000 रुपये भाव नाही मिळाला, शेतकऱ्यांना रात्रीची लोड शेडिंग बंद करून दिवसा 12 तास लाईट नाही मिळाली तर आम्ही परत आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात करणार आहोत, याची शासनाने नोंद घ्यावी। आंदोलन हे नेरी गटातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही आवाहन केलं होतं, तर हे संपूर्ण राज्याचं शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, यात कुठलाही पक्षाचा कोणताच नेता नव्हता। मी पण एक शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी आहे। याचं आंदोलन आम्ही सर्व शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि याचं संपूर्ण श्रेय शेतकऱ्यांचं आहे। आमच्या मागण्या आहेत, कापसाला 12,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे आणि रात्री जर लोड शेडिंग बंद होऊन ते दिवसा 12 तास शेतकऱ्याला लाईट मिळाली पाहिजे। शेतकऱ्याला जे कर्ज घेताना सिव्हिल स्कोर तपासून कर्ज दिलं जातं ते सिव्हिल स्कोरची अट बंद करून ती अट शिथिल करावी। माझं नाव संजय शिवाजी मोगरे, सवत खेळा तालुका जाम। तुम्ही हमी भाव द्या, जो हमी भाव असेल 12,500 रुपये। आजची आमची प्रमुख मागणी होती कापसाला 12,500 रुपये भाव तुम्ही द्या। शेतकऱ्याला शेतीसाठी लागणार जे साहित्य आहे त्याचे दर कमी करा। शेतीसाठी जे तुम्ही खतं आहेत, खताच्या किमती तुम्ही शेतकऱ्याच्या वापरायच्या आवाक्यात आणा। तुम्ही बघत आहेत की शेतकरी प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करतो आहे। कापूस उत्पादक शेतकरी आज आंदोलन करतो आहे, कापूस उत्पादक शेतकरी आज आंदोलन करतो आहे, ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करतो आहे, कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहे। परवाच्या दिवशी तुम्ही ऐकलं असेल की शेतकरी लाँग मार्च तुम्ही नाशिकवरून तुम्ही विधानभवनावर निघाला। शेतकरी गेंड्याच्या कातडीचा शेतकरी सरकार आहे। शेतकऱ्याच्या एकाही तुमचं कोणतं उत्पादित करतो घामाच्या घामाचा मोबदला देत नाही सरकार। शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण करता येत नाही आहे, सोसायटीचं कर्ज काढलं ते भरता येत नाही आहे,
काय करणारे शेतकरी, सरकारने एकतर शेतकऱ्याच्या दाराशी यावं, सरकारने सांगावं बाबा तुम्हाला एवढ्या दिवसात तुम्हाला हा भाव भेटणार आहे, मार्केट कमिटीच्या मार्फत तुम्ही शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्या मार्केट कमिटीमध्ये कुठलीच व्यवस्था नाही आहे, शेतकऱ्याच्यासाठी तुमचं एकदम। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।